विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेत आपण मृदगंध भाग एक या पाठ्यपुस्तकातील वैचारिक पाठाविषयी माहिती अभ्यासली होती. त्याचपैकी राहिलेला उर्वरित भाग आपण आजच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. काही घटक, त्या घटकाविषयी आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. वास्तविक पाहता डॉक्टर मधुकर केचे यांनी अंगण ही संस्कृती कशी कालबाह्य होत आहे, त्यामुळे घर आणि अंगण यापासून माणसं कसे फरके होत आहे हे शहरीकरण आणि ग्रामीण भागातील उदाहरणं देऊन त्यांनी अंगण ही संकल्पना या पाठामध्ये समजून सांगण्याचा एक व्यापक असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रो, वास्तविक पाहता मधुकर केचेचं असं मत आहे, ते या पाठामध्ये असं सांगतात की वास्तविक अंगण आणि घर एकाच वास्तूचे अविभाज्य दोन घटक आहेत. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात अनेक अवयव मिळून शरीर बनतं, त्याचप्रमाणे अनेक घटकांचं मिळून एक घर बनतं. एकाच आईच्या दोन सख्या लेकरासारखे हे घर आणि अंगण असतं, अशी एक अतिशय जवळीकता, अतिशय एक व्यापकता ते त्या अनुभवाच्या संदर्भातून सांगतात. जे घरात चालेल ती छाया अंगणावर पडायला हवी, पण तसं होत नाही. घरात अनेक वेगवेगळे स्वभाव, अनेक वेगळी माणसं वावरत असतात, आणि म्हणून चाळीतलं आणि गावातलं घराच्या अंगणाचा संदर्भ देऊन डॉक्टर मधुकर केचेंनी असा या ठिकाणचा संदर्भ शहरातल्या उदाहरणामध्ये दिलेला आहे. खेड्यातलं साधं ग्रामीण भागातलं जरी घर असेल, परंतु शेणामातीनं ते सारवून पोत्रून ते स्वच्छ केलेलं असतं, झाडून वगैरे ते चांगलं दिसतं. पण शहरातल्या संदर्भामध्ये मधुकर केचे असं सांगतात की चाळीशीतल्या म्हणजे चाळीतली जी अंगणं आहेत, त्या चाळीतल्या अंगणाचं उदाहरण देताना ते असं म्हणतात की तिथे कोणी झाडलोट करत नाही, त्या जुन्या इमारतीला कोणी रंगरंगोटी करत नाही, रंग देत नाही, त्याची डागडुगी करत नाही, त्याची व्यवस्था कोणी करत नाही, आणि मग तशा त्या जीर्ण अवस्थेत त्या शहरामध्ये पडलेल्या असतात. इथपर्यंत एक सौंदर्याचा पवित्रा ती गल्ली, तो मोहल्ला, ते नगर त्या इमारतीच्या संदर्भातून नष्ट होत चाललेले केचेंना जाणवतात. तीच जाणीव त्यांनी या पाठामधून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न अंगण या वैचारिक ललितातून केलेला आहे. आणि अंगणाचं उदाहरण किंवा अंगणाचं वर्णन करताना ते असं म्हणतात, आणि अंगणाचं आवार तरी केवढं, शहरामध्ये जास्त आवार नसतं कारण जागे अभावी अंगणाची व्यापकता ही कमी झालेली आहे. अंगणाला क्षेत्रफळ कमी मिळतं, कमी जागा मिळतं, अशी एक सूचनाही त्यांनी या पाठाच्या संदर्भात दिलेली आहे. घरात मावणाऱ्या धान्याच्या कणग्या ठेवतील अंगणातच, फार तर बरसातीसाठी, बरसात म्हणजे पावसाळा, बरसात हा बोलीभाषेतला जुना शब्द आहे, प्राचीन बोलीभाषेतला शब्द आहे, बरसात म्हणजे पावसाळा. त्यानंतर दोन तीन टीन पत्र्याचं झाकण व वाऱ्या वादळीसाठी घड्या दोन घड्याच्या वजनाचे गोटे ठेवले की बस, अशा दोन तीन कणग्या आमच्या अंगणात अजून तिथं आहेत. आणि जुन्या घराचं वर्णन लेखक असं करतात की पूर्वी गुलमेंडी पाहिली असेल तुम्ही, किंवा निर्गुडी नावाचं एक झाड आहे, त्यापासून कणग्या बनवून धान्याच्या कणग्या बनवत होते. त्या कणग्या, कणगी म्हणजे धान्य साठवायची कोठडी, बस अशा दोन तीन कणग्या आमच्या अंगणात तिथं अजूनही तिथे आहेत. त्या घराचं वर्णन करताना लेखक त्या ठिकाणी म्हणतात, सालबर्डीच्या यात्रेच्या वेळी जोलवाडीवाल्यांशी रस्त्यात पट खेळले तेव्हा मोडलेले छकडंही अजून तसंच कोपऱ्यात पडलं आहे. छकडं म्हणजे छोटीशी बैलगाडी, आपण पट पाहतो ना, पट, पटावरचे बैल वगैरे आपण संदर्भ ऐकला असेल, त्या पटाला छोटी रेंगी आणि छकडं ही गाडीपेक्षा अतिशय जुन्या काळची एक ती पद्धत आहे. इंधनाची मोठी सूड गोठ्यात ठेवली असली तरी मायला रोजच्या परात म्हणून पुरुषभर उंचीचं इंधन अंगणातच रचून ठेवावं लागत असतं. आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलं तर घराच्या समोर आपल्याला लागणारं जे इंधन आहे, ज्या काड्या आहेत, आपण त्याला काड्या, कोणी इंधन म्हणतं, कोणी काड्या म्हणतं, त्या तिथे निश्चितच रचलेल्या तुम्हाला दिसतील. म्हणून खेड्याचं वर्णन करताना लेखक अशा पद्धतीनं करतात, मोठ्या अप्पाजीच्या घराच्या भिंतीहून काही पोपड्यांनी व मातीच्या ढवळ्यांनी उड्या मारल्या तर कोणी उचलायला दोन तीन घराच्या गाड्याचा वाद मामाच्या आहेरवाडीतून संपलेला नाही. म्हणून तेही असंच अटंब्यानं पडलं, त्यांच्या जोडीला अंग धुवायला भला मोठा गोठाही आहे, घरात नाण्याची जागा वेगळी नाही असं नाही, पण पै पाहुण्याला
आंघोळीचा असो म्हणून मोठ्या काकाजीने तिथं वळवलं. पूर्वीच्या आजच्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये, शहरीकरणाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच बेडरूम, बैठक रूम, बाथरूम, किचन रूम वगैरे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. पण पूर्वीच्या काळी तसं काही नव्हतं. घराच्या एका कोपऱ्यामध्ये स्वयंपाक व्हायचा, घराच्या बाहेर कुठेतरी एक स्नानाची म्हणजे आंघोळीची व्यवस्था, त्या ठिकाणी तुराट्या पराट्याचं एक बाथरूम उभं करून ग्रामीण भागातून केलेली असतं. ती आज रोजी कालबाह्य झालेली आहे असा एक महत्त्वपूर्ण संदेश या पाठातून मधुकर केचाने दिलेला आहे. जो काही भाग आपण या अभ्यासला, त्या अभ्यासाविषयी थोडंसं तुम्ही वाचून घेतलं तर अजून थोडंसं तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी थांबूया. बाकीचा उर्वरित भाग आपण नंतरच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.